अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. छान दिसते. तर उद्या आहे सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या आणि सोमवती अमावस्या. म्हणजे उद्या सोमवार आहे, उद्या आहे सोमवती अमावस्या. उद्या अमावस्या सकाळी म्हणजे 6 तारखेला, उद्या 6 तारीख आहे, सकाळी 7:39 लागणार आहे आणि त्यांची आणि मंगळवारी सकाळी 6:22 संपणार आहे. आता बघा, आपल्या दर महिन्याला एक एक अमावस्या येते आपल्यालाही माहिती आहे, पण जी सोमवती अमावस्या आहे ही वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते. प्रत्येक अमावस्याला आपलं एक स्वतःचं महत्व असतं, पण सोमवती अमावस्या अतिशय पवित्र मानली जाते. आपल्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात, प्रत्येकाच्या असतात. मी तुम्हाला आज सोमवती अमावस्यावर काय काय उपाय करायचे आहे ज्याने तुमचे सगळे प्रॉब्लेम 100% तुमचे प्रॉब्लेम सुटतील, यात काही शंका नाही. मुळात तर कोणतीही सेवा करताना, कोणतीही उपाय करताना मनात श्रद्धा पाहिजे. मनात श्रद्धा असेल तरच तुमची काम होतील, नाहीतर मग फक्त कोणीतरी सांगताय म्हणून करण्यात काही अर्थ नाही. तुमची सेवा, तुमच्या मनात इच्छा, म्हणजे तुमच्या मनात जर काही राहिलं एखाद्या देवाबद्दल जर इच्छा असेल, श्रद्धा असेल, तरच तुम्ही हा व्हिडिओ बघा, नाहीतर स्किप करा. कारण उपाय आणि तोडगे करतानाही श्रद्धा ठेवायची असते. जिथे श्रद्धा असतो तिथेच देव येतो. बरं, चला आता आपण सुरुवात करूया. बघा, सगळ्यात महत्वाचं असतं लग्न. बघा, म्हणजे वैवाहिक जीवन सुखकर व्हावं किंवा आपलं लग्न जमावं, विवाह जमवण्यात सध्या जास्त अडचणी येत आहे आणि त्यातल्या त्यात ते विवाह टिकवणं सगळ्यात जास्त डिफिकल्ट झालेलं आहे. तर आपलं वैवाहिक जीवन सुखकर व्हावं म्हणून सोमवती अमावस्याला आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते. आपल्याला माहिती आहे की भगवान शंकर हा सांब सदाशिव आहे. त्यांना थोडंसं जरी पाणी आपण शिवपिंडीवर वाहिलं तरी ते प्रसन्न होतात. पण सोमवती अमावस्याला असे खास उपाय करायचे असतात, तुम्ही सगळ्यांनी करून बघा, तुम्हाला सगळ्यांना याचा अनुभव येईल. तर वैवाहिक जीवन सुखकर व्हावं, बरेच असे कपल आहे जे सेपरेट राहत आहे, जे डिवोर्सची केस चालू आहे, एकमेकांना म्हणजे त्यांच्या त्यांना एकमेकाचं तोंड पण बघायचं नाहीये किंवा लग्न जमत नाहीये, यासाठी उद्याचा दिवस सगळ्यात प्रभावशाली आहे. मला माहिती आहे मंदिरं बंद आहे, पण तुम्हाला जर तुमच्या गावात आसपास जर छोटं महादेवाचं मंदिर मिळत असेल, मंदिर जर तुमच्या आवाम म्हणजे आसपास जर राहिलं तर प्लीज तुम्ही ही सगळी सेवा करा. आणि जर मंदिर नसेल तर अर्थातच आपण आपल्या घरातल्या घरातच सेवा करू, पण मंदिरच बघा. तर काय करायचं आहे, बेलाची पानं घ्यायची आहे. 21 बेलाचे पानं घ्यायचे आहे आणि ते बेलाचं पान तुटलेलं किंवा कुठे काही झालेलं नको, ते प्रॉपर 3 बेल असे बेलाचे पानं घ्यायचे आहे. आणि त्या बेलाच्या पानावर ना आपल्याला ते जे बेलाचे पानं आहे ते 21 बेलाचे पानं घ्यायचे आहे. आणि 21 बेलाचे पानं म्हणजे 3 याचं 1 बेलाचं पान असो, 21 बेलाचे पान घ्यायचे आणि त्या बेलाच्या पानावर 3 बेलाच्या पानावर फक्त एकदाच ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, असं 21 बेलांवर म्हणजे आपल्याला 21 वेळा नावं काढायची आहे. प्रत्येक बेल पानावर जे 3 पानं आहे त्याला सेपरेट नाही, एका बेलाला ओम नम शिवाय असं 21 बेलपानं घ्यायचे. त्याला तुम्ही चंदन आणि ओम नम शिवाय काढू शकता. जर तुमच्याकडे चंदन नसेल तर तुम्ही हळदीने पण ओम नम शिवाय नाव काढायचं आणि ते उलट बिल्वपत्र आपल्याला भगवान शंकरांना व्हायचं आहे आणि ते वाहताना पण ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे. ज्यांचे विवाह जमत नाहीये किंवा ज्यांचे विवाह टिकत नाहीये त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा, ही प्रभावशाली सेवा तुम्ही करून बघा. आणि ही एकदाच करायची आहे, एकदा म्हणजे जेव्हा जेव्हा सोमवती अमावस्या येईल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. त्याचप्रमाणे बघा, दरिद्री, पैसा कोणाला नको, लक्ष्मी आपल्याकडे यावी आणि तिने आपल्या घरात वास करावा असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं, पण काही ना काही कारणाने ती येत नाही. मग तो उद्याचा दिवस आपला तेवढाच महत्वाचा आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं, कच्चं दूध. आपल्याला पण माहिती आहे की शिवपिंडीवर कधीही उकळलेलं किंवा तापवलेलं दूध आपल्याला व्हायचं नाहीये. कच्चं दूध घ्यायचं, एक वाटी कच्चं दूध घ्या, एक वाटी दही घ्या. हे दोन जरम दही आणि दूध हे मिक्स आपल्याला म्हणजे एकत्र करायचं आहे. आणि तांब्याचा जो तांब्या आपण तांबण म्हणतो तो नाही वापरायचा, कारण दही आणि दूध जर आपण तांब्याच्या तांबणात टाकलं तर त्याचं विष बनतं. तर आपल्याला तसं करायचं नाही. स्टीलचा तांब्या घ्या तुम्ही. त्या स्टीलच्या तांब्यामध्ये तुम्हाला 1 वाटी दही, 1 वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्याचा शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा मनोमन जप करायचा आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या कामात जे माझ्या पाठीमागची जी दरिद्री आहे, आर्थिक अडचण आहे, ती इतके कष्ट करून पण मला यश येत नाही, त्याच्यासाठी आपण भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की हे जे संकट चालू आहे त्याच्यातून तुम्ही मार्ग दाखवा. बघा, सोमवती
सोमवतीच नाही सगळ्याच ना अमोषा हे दान करण्यासाठी त्याचं महत्व असतं. पण सोमवती अमोषाला जर आपण दान केलं तर आपल्या पित्रांना मुक्ती मिळते. तसं तर सगळ्याच आपण अमोषाला दान केल्यावर पित्रांना मुक्ती मिळते. पण सोमवती अमोषाचं एक महत्व आहे कारण हा भगवान शंकरांचा वार असतो. सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो. मग काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला पित्रांना दान करायचं आहे. पित्रांना दान करायचं म्हणजे काय, तुम्ही गोरगरिबांना त्या दिवशी दान करू शकता. आणि असं म्हणतात की सोमवती अमावस्याला जर आपण जर एखाद्या गंगेत जर आपण स्नान केलं, मग तुमच्याजवळ कोणतीही नदी असो, त्या नदी म्हणजे एखाद्या पवित्र ठिकाणी जर तुम्ही स्नान केलं तर अर्थातच तुम्हालाही तुम्ही तुमचे जे दारिद्र्य तुमच्या पाठीमागे लागलेले आहे, जे संकट तुमच्या पाठीमागे लागलेलं आहे, किंवा तुम्ही जर तिथे जर एखाद्या पवित्र ठिकाणी, आता समजा मी नाशिकची आहे तर नाशिकला आमचं रामकुंड आहे, जर जे नाशिकचे लोक आहे त्यांनी जर रामकुंडावर उद्या स्नान केलं तर त्यांच्या पित्रांनाही मुक्ती मिळते आणि त्यांच्या मागे जी दरिद्री लागली आहे त्याच्यातून देखील त्यांना सुटका मिळते. त्याच पद्धतीने एखाद्या मागे सतत कष्ट आहे, खूप कष्ट आहे, बघा जन्माला आल्यापासून आपण कष्टच करत आहोत, किंवा त्याच पद्धतीने खूप प्रॉब्लेम चालू आहे की एका संकटातून बाहेर नाही पडत तर लगेच दुसरं संकट येतं, मग ना अशा वेळेस काय करायचं, सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला पंचामृताने भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. पंचामृत थोडंसं वाटीभर किंवा तांब्यावर आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. ओम नम शिवाय म्हणता म्हणता ते सगळं पंचामृत व्हायचं आणि भगवान शंकरांना मनोमन प्रार्थना करायची की हे जे दुःख दारिद्र्य संकट माझ्या वाटेला आले आहे यातून मार्ग मला द्या तुम्ही आणि मला यातून तुम्ही बाहेर काढा. त्याच पद्धतीने व्यवसायात प्रगती व्हावी, नोकरी धंद्यात त्यांना उद्योग मिळावा म्हणजे प्रमोशन मिळावं, उद्योग धंद्यात आपल्याला आपली प्रगती व्हावी म्हणून याच्यासाठी देखील आपल्याला काय करायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोमवारी आपण भगवान शिवांच्या पिंडीवर आपण ऊसाचा अभिषेक करत असतो. त्याच पद्धतीने उद्या जर तुम्हाला शक्य झालं तर ऊस घ्यायचा आहे, ऊसाचा रस असतो त्या रसाचा अभिषेक करायचा आहे. पण आता तुम्हाला जर भेटला, जर उद्या जर स्वामींच्या कृपेने जर तुम्हाला उद्या रस भेटला तर अर्थातच तुम्ही त्याचा अभिषेक करा. पण तुम्हाला जर रस नाही भेटला तर मग तुम्ही काय कराल, तर तुम्ही आपण एक तांब्याभर किंवा एक ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याच्यात बऱ्यापैकी जास्त साखर टाकायची, ती इतकी साखर टाकायची की तो, कारण आपल्याला पण माहिती की रस हा गोड असतो म्हणून जास्त साखर टाकायची आणि त्याचा तुम्ही अभिषेक करू शकता. आता मंदिर बंद आहे पण बऱ्यापैकी थोड्या थोड्या ठिकाणी मंदिर छोट्या छोट्या मंदिरात तुम्ही जाऊन ही सेवा करू शकता. पण जर ती पण तुमच्याकडनं नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या घरातल्या पिंडीवर देखील ह्या सगळ्या सेवा करू शकता. त्याच पद्धतीने बघा आपल्या पाठीमागे शत्रुपीडा असते. शत्रुपीडा बऱ्याच असतात की लोक आपल्या वाईटावर टपकलेले असतात. वेल विशर फार कमी झाले आहे आणि आपलं वाईट आपलं कसं व्हावं याचाच लोक विचार करतात. म्हणून तुम्हाला सांगते की काय करायचं, अमावस्याच्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, राईच्या तेलाने भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. थोडंसं राईचं तेल घ्यायचं एक दोन चमचे आणि भगवान शिवांच्या पिंडीवर राईच्या तेलाने अभिषेक करायचा आहे. त्याच पद्धतीने सुरुवातीला आपण राईच्या तेलाचा अभिषेक केल्यानंतर दोन तीन चमचे टाकायचे, नंतर तुम्ही स्वच्छ पानाने त्याच्यावर अभिषेकही करू शकता आणि त्याच्याच बरोबर अभिषेक करता करता तुम्हाला 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र सगळ्यांना माहिती आहे, परत एकदा मी तुम्हाला सांगते. महामृत्युंजय मंत्र आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पृष्टिवर्धनम कुर्वातृकमिव बंधनात मृत्युर्मोक्षी यमामृता. हा आहे महामृत्युंजय मंत्र जो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. त्याच पद्धतीने की पित्रांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला भगवान शंकरांचं वाहन आहे नंदी म्हणजे बैल, बैलाला आपल्याला उद्या चारा खाऊ घालायचा आहे. बैलाला चारा खाऊ घातल्यामुळे आपल्याला पित्रांपासून मुक्ती मिळते. बघा कधी कधी खूप स्वामींची सेवा करतो ना, पण आपले जे पितृदोष आहे ना ते कमी झाल्याशिवाय कोणत्याही देवाची कितीही सेवा केली ना तरी ते आपल्या आपल्यापर्यंत म्हणजे त्याचं फलित जात नाही आणि कितीही सेवा करणार ती देवापर्यंत पण जात नाही. कारण कुठेतरी पितृ एक वेळेस सगळेजण सांगतात की एक वेळेस देवांची सेवा नका करू पण आधी पित्रांना तृप्त करा, तर ते तृप्त झाले तर तुमचे सगळे संकट किंवा जे पण तुमचे प्रॉब्लेम आहेत ते दूर होतात. त्याच पद्धतीने तुळशीला म्हणजे उद्या सोमवती अमोषाला जर आपण तुळशीला पाणी वाहिलं आणि जर तुम्ही ओम म्हणजे तुळशीला पाणी वाहताना 108 प्रदक्षिणा मारायची आहे. आपल्या घरातली जी तुळस आहे ती एका सेंटरला ठेवायची, त्याच्यावर पाणी
थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं, जेवढं आपण टाकतो तेवढं पाणी टाकायचं, आणि 108 वेळा प्रदक्षिणा मारायची, आणि 108 वेळा प्रदक्षिणा मारता मारता ओम ह्या मंत्राचा जप करायचा आहे. फक्त ओम 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 या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. हे केल्यानंतर ना भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होता आणि आपल्या मनातल्या ज्या आपण चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होता. त्याच पद्धतीने बघा, तुम्ही जर म्हणजे रोजच आपण करतो, पण ना उद्याच्या दिवशी जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर तुम्ही तुळशीला जर दिवा लावला आणि म्हणजे आपली आपली प्रगती व्हावी, आपल्या घरच्यांची प्रगती व्हावी, मग तो मुलगा असो आपले पती असो त्यांची त्यांची प्रगती व्हावी, तर महिलांनी काय करायचं आहे, उद्या सकाळी पण आणि संध्याकाळी पण शुद्ध तुपाचा, गायीचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आणि तुळशी समोर बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आपल्याला एक माहिती आहे की भगवान विष्णूंची हे दोन मंत्र आहे आणि भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. आपण जेवढी तुळशीची सेवा करू तेवढेच भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील. तर अगदी छोटेसे उपाय आहे आणि साधे उपाय आहे, पण तेवढेच प्रभावशाली आहे. हे उपाय करून तुमचे 100% प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. तुम्ही सगळे उपाय केले तरी चालेल, पण अर्थातच प्रत्येकाला आपले असं एक विशिष्ट प्रॉब्लेम असतो. कोणाकडे पैसा आहे तर सुख नाहीये, किंवा पैसा आहे तर शत्रुपीडा आहे, मग त्याच्यासाठी हे करायचं आहे, किंवा कोणाकोणाकडे भरपूर सुख आहे पण पैसा नाहीये, मग त्याच्यासाठी आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर आपला उसाचा अभिषेक करायचा आहे. तर हे प्रत्येकासाठी असे एक विशेष विशेष उपाय आहे जे तुम्हाला करायचे आहे. अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.